नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी गुरुवारी दिबा पाटील यांच्या स्मृतीदिनी लाखो प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारत सिडकोला घेरावा घातला. या आंदोलनाची सुरुवात लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतीदिनी पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जे डी तांडेल यांच्यासह मान्यवरांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या निवासस्थानी तसेच आगरी समाज हॉल येथे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी फक्त महिनाभर नाही 2008 सालापासून जवळजवळ 12-13 वर्ष इथले भूमिपुत्र जे आहेत ते दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी मागणी करत आहे. 2008 साली ह्युमन राईट्सच्या अंतर्गत करण्यात आलं. 12 सालीतलं 15 सालीतलं लोकसभेत विधानसभेत सगळीकडं ह्या मागण्या झालेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांनी, समाजाच्या विविध संघटनांनी 2027 निवेदनं ही अशी या सरकारकडं शिवकोकडं अशी पाठवलेली आहे की दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून. अगदी ज्याने बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव द्यावं असं सुचवलं त्या शिंदे साहेबांनासुद्धा 2015 साली त्यावेळा सिद्धगडावरती तिथं त्यांना निवेदन त्यांनी मान्य केलं होतं की दिबा पाटलांचंच आपण नाव इथे देऊया म्हणून. म्हणजे ही गोष्ट काही नवीन नाही, पण अचानक कुठंतरी एक महिनाभरापूर्वी ज्यावेळेस शिवकोचा ठराव झाला एप्रिल महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग मात्र आम्हाला राहवेनासं झालं की अशा अर्थेनं जर आपला विश्वासघात करत असतील नाव द्यायचं एकनाथ शिंदे साहेब सांगतात आणि पुन्हा तेच जर ठराव मांडतायत तर हा विश्वासघाताचा आहे. आणि इथली जनता रायगडची, ठाण्याची, नवी मुंबईची, मुंबईची जनता जी आहे जी जो ओरिजिनल इथे प्रकल्पग्रस्त आहेत, ओरिजिनल इथे राहणारे आहेत, तर त्यांना हे सहन होणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याने सर्वांनी सांगितलं हे अशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर चालणार नाही. आम्हाला आमचीही अस्मिता आहे. अगदी कोळी, कुष्ठ, कराडी, आणखीन सर्व ओबीसी समाजाचे 18 पकडचे आणि बाहेरूनसुद्धा जे इथं इथे कॉलनीमध्ये राहायला आलेत त्या भूमीवरती त्यांनाही वाटतं की दिबा पाटील साहेबांनी हा लढा जो आहे तो शिडको इथं येण्याच्या तारखेपासून सुरू झाला. शिडकोचा ठराव झाला आणि त्यावेळेपासून दिबा पाटील साहेबांनी जमीन बचाव समिती स्थापन केली. जमीन बचाव समिती यासाठीच की आमची जमीन पिढ्यानपिढ्या आम्ही इथं वाडवडिलांच्या शेतीवरती जगतो आहे आणि आम्ही सुखी आहोत. आम्ही आपल्या ह्या शेतीवरती सुखी आहोत. आम्हाला हे तुमचं एक नवीन शहर नको आम्हाला. आणि त्या दृष्टीनं तेव्हापासून आपली सारखं केलं. पुढं जरा थोडं झालं की चला तुम्हाला काम देऊ, धंदा देऊ, तुमचं जीवन सुखी करू अशा प्रकारची शिटकूट आश्वासन दिल्या कारणं मग ते जमीन बचावचं जे आहे ते पुनर्वसन समिती म्हणजे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन समिती म्हणून रूपांतर करण्यात आलं. अशा पद्धतीनं हे पाटील साहेबांनी तेव्हापासून शेकडो लढे दिले सारख्या आयुष्यात. दिबा पाटलांनी जो काही संघर्ष पूर्ण आयुष्यभर करत आले आणि मात्र त्यांचं नाव द्यायला पण देखील आता संघर्ष करावा लागतोय. सरकार दडपशाही करत असं वाटत 100% सरकारची दडपशाही. पण इथला प्रकल्पग्रस्त आणि इथे राहणारे स्थानिक लोक प्रकल्पग्रस्त ज्याची जमीन गेली होती तिथं नाही कुणाची 5 एकर गेली असेल, कुणी 10 एकर म्हणजे 1/2 एकर म्हणजे 1 एकर. पण जो इथला स्थानिक माणूस त्याला वाटतंय की आमचं जीवनमान उंचवण्याकरता मग 12.5% असेल, 25% असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या नागरी सुविधा असतील, ज्या काही गोष्टी असतील, तर याच्याकरता एकच व्यक्ती अशी आहे की जिनं सतत लढा दिला, आम्हाला आमची अस्मिता जागृत करायचं काम केलं, आम्हाला शाळा कॉलेजचं शिक्षण दिलं आणि म्हणून आम्हाला समजायला लागलं. नंतर बाकी जे आम्हाला वेट बुगारासारखं अशा बिगारासारखं असं वापरण्यात येत होतं पाटील साहेब नसते तर आम्हाला तसंच झालं असतं. पण आता इथला युवक, इथला प्रत्येक माणूस हा जागृत झालेला आहे आणि त्याच्यामुळं दिबा पाटलांचं नाव मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार. या आंदोलनामध्ये निश्चितपणे संख्यावर पाहून राज्य सरकारला जाग येईल कदाचित. आमचं म्हणणं होतं की जर कदाचित त्याने शिवसेनेच्या लोकांना जरी विचारून जर हा ठराव घेतला असता तर त्यांनी स्वतःहून सांगितलं असतं की दिवांचंच नाव द्या. किंबहुना कॅबिनेट मंत्र्यांना जरी विचारलं असतं तरी देखील त्यांनी सांगितलं असतं दिवांचंच नाव द्या. पण हा शिवसेनेच्या पातळीवर निर्णय घ्यायचा आणि नंतर मग तो मंत्रिपदावर घ्यायचं हे काही उचित नाही. आणीबाणीसारखी परिस्थिती कोरोनामध्ये असताना देखील त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव घेणं आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण करणं हे उचित नाही. आमचा आगरी समाज, केवळ आगरी समाज, हा अमरावती, बुलढाणा, औरंगाबाद, त्याच्यानंतर नगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी ह्या सर्व परिसरामध्ये साधारणतः 70 लाख हा समाज आहे आणि ह्या 70 लाख समाज
निश्चितपणे याचा गंभीरपणे विचार करून उद्या जर रस्त्यावर उतरला तर फार मोठं. आणि दिबा पाटील केवळ समाजाचे नव्हते, श्रमजीवी कष्टकरी वर्गाचे, मागासवर्गीय आणि बहुजनांचे हे आवडते नेते होते.